राडगाव येथील देशी दारूच्या दुकानामध्ये एक जण मृतावस्थेत आढळला. मद्यधुंद होऊन ही व्यक्ती तेथे पडलेली होती. त्याच्याकडे कोणी लक्ष न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. दिलीप पुंडलिक वानखडे असं मृतकाचं नाव आहे. 45 वर्षीय दिलीप वानखडे हा रोज दुकानात येऊन दारू पित होता. मृतकाच्या नातेवाईकांना याबाबत माहिती होताच मोठ्या संख्येनं महिला व पुरुष दुकानासमोर जमा झाले व त्यांनी दगडफेक केली. दुकानाच्या परिसरात काचच काच झाले. दुकान मालकाने नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली असता PI दिलीप चव्हाण व पोलीस कर्मचारी व QRT पथक देखील येथे रवाना झालं. त्यांनी बंदोबस्त लावला व परिस्थिती सांभाळली. मोहम्मद शफीक, विदर्भ न्यूज, अमरावती.